संत रोहिदास चर्मकार युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष संजय शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संत रोहिदास चर्मकार युवा फाउंडेशनच्या वतीने चर्मकार समाजावर होणारे हल्ले थांबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली अशी माहिती संजय शिंदे यांनी दिली. श्री संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन कार्यक्षेत्र संपूर्ण भारत. मी सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष संजय शिंदे. जे बीडमध्ये जे काही आमच्या समाजबांधवावरती सूरज कांबळे या समाजबांधवावरती जे काही कुऱ्हाडीने हल्ला झाला होता आणि त्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती, त्या निषेधार्थ आम्ही आज माननीय श्री जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि जे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे जे काही जातीवाचक जे घटना घडत आहेत अशा घटना होऊ नयेत आणि जे काही घटना अशा घडत आहेत ते लवकरात लवकर संपवण्यात याव्यात आणि त्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी ठोस उपाययोजना करून अशा घटना घडू नयेत असं उपाययोजना कराव्यात. आणि अशा घटना घडत असताना जे काही उपाययोजना कराव्यात ते शासनाने लवकरात लवकर करावे आणि अशा घटना करणाऱ्यावरती लवकरात लवकर कडक कारवाई करून आणि त्यांच्यावरती अटॅसिटीचे गुन्हे दाखल करून किंवा तडीपाराचे गुन्हे दाखल करून त्यांना हद्दपार करावे अशी आमची मागणी आहे. आणि जे काही या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत तर त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून 48 तासाच्या आतमध्ये नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांना सरकारी नोकरीमध्ये कुठेतरी नोकरीला घ्यावे असे आमचे आज जिल्हाधिकारी साहेबांसोबत ही मागणी आम्ही केलेली आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर जिल्हा प्रमुख पंडित शिंदे, सचिव किशोर वाघमारे, उपसचिव दयानंद लोंढे, जिल्हा महिला संपर्क प्रमुख संगीता वाघमारे आदी जण उपस्थित होते.